सागर सागर तू इथे बसलास कॅन्टीन मध्ये मी तुला सगळीकडे शोधतोय काय झालं सर अरे त्या अकाउंट डिपार्टमेंट मधून मला फोन आला होता कशाबद्दल त्यांची काहीतरी कम्प्युटर स्टेशनरी संपले सगळं काम अडले त्यामुळे मी त्यांना कारण विचारलं त्यांनी मला सांगितलं तू त्यांना सांगितलंस नवीन स्टेशनरी घ्यायची नाही म्हणून हो सर अरे पण का नाही सर पूर्वी आपण ज्या डीलरकडून माल घ्यायचो त्या डीलरकडून आता घेतो आता एका नवीन डीलरकडून आपण माल घेतो बर मग नाही मग जुना डीलरच कंटिन्यू करायचा की नवीन डीलरकडून माल घ्यायचा यावर तुमचा जो डिसिजन होईल त्याच्याकडून स्टेशनरी घेऊ पण तू या सगळ्या गोष्टींमध्ये मला काय इन्वॉल्व्ह करतोय सागर आंटी माझ्या केबिन मध्ये कुठली तरी एक लिस्ट येऊन पडली ती कसली लिस्ट आहे हो ती दिवाळीच्या भेटवस्तू कुणाकुणाला पाठवायच्या त्याची लिस्ट आहे सर ती एकदा तुम्ही अप्रूव्ह केली की लगेच सगळ्यांना भेटवस्तू पाठवून देऊ अरे मी काय ती सगळी लिस्ट ती सगळी नावं वाचून ठरवणार आहे का आणि ही काय एमडीची काम आहेत का सागर त्या इंदोरच्या आपल्या डीलरचा कालपासून दोनदा फोन येऊन गेला त्याला आपल्या लोणच्यांच्या बाटल्यांची ऑर्डर अजून पोहोचली नाहीये खरंय सर अरे काय खरंय का नाही पोहोचली सर जर ऑर्डर पाठवलेलीच नाहीये तर पोचणार कशी अरे पण का नाही पाठवली सागर माल संपलाय सर माल कस दोन दोन शिफ्ट मध्ये काम चालू आहे तिकडे माल कसा संपेल म्हणजे तशा 10,000 बाटल्या तयार आहेत मग पण तुम्हीच मला त्या फेकून द्यायला सांगितल्या होत्या तू काय खरंच फेकून दिलंस का काय बाटल्या नाही म्हणजे गेले 2-3 दिवस मला तसा वेळ नाही मिळाला पण आज दुपारी वेळ आहे तेव्हा डिस्टर्ब करेल तू काय वेडा बिडास का काय सागर मी तुला म्हणालो त्या बाटल्या फेकून दे याचा अर्थ असा याचा अर्थ काय सर हे बघ सागर तुम्हाला शब्दात अडकू नकोस याचा अर्थ असा होतो की त्या बाटल्या संपल्यानंतर नवीन बाटल्या जुन्याच्या जागी वापरायच्या माझं मराठी खूप कच्च आहे सर हा असा शब्दांचा खेळ मला नाही समजत तू तू उगाचच आगाऊपणा करू नकोस सागर तू काय मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतोस त्या बाटल्यांच्या डिसिजनवर मी तुला काय बोललो तर तू त्याचा राग हा असा काढतोस तुम्हाला काय समजायचं ते समजा सर पण इथून पुढे डिसिजन छोटा असो किंवा मोठा मी माझ्या जबाबदारीवर घेणार नाही प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगत जाईन तुम्ही विचार करा निर्णय घ्या आणि मला सांगा मगच मी ते काम करेन तू हे असं वागलेलं मला अजिबात चालणार नाही पण मी हे असंच वागणार सर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही मला कामावरून काढू शकता वहिनी 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 कुठे असू अरे काय झालं अशू तरी मी तुला सांगत होतो ना तुला पटतच नाही माझं काही अरे काय झालं मला काय पटत नाही कशाला आरडाओरडा करतोयस तू हा सागर स्वतःला काय समजतो काय दादाने आपल्याला त्याच्या सल्ल्यानुसार काम करायला सांगितलंय त्याचा गैरफायदा घ्यायला लागलाय तू काय झालं काय अशू एक्झॅक्टली काय झालं मला या कंपनीच्या एमडीला तू सांगतो माझं वागणं पटत नसेल तर मला कामावर काढून टाका म्हणे म्हणजे काय बोललास त्याला तू तू परत मला काय जाब विचारतेस दरवेळेस मीच काहीतरी चुकीचं बोललो असं काय वाटतं तुला नाही तसं नाहीये तू जर मला नीट समजावून सांगितलंस काय झालं एक्झॅक्टली तर मला पण कळेल ना अशू काही नाही उघड उघड अडवणूक करायला लागलाय तो आता त्या बाटल्यांच्या पॅकिंग वरून मी त्याला बोललो तर मी कंपनीमध्ये गेलो तर मला अकाउंट डिपार्टमेंट मधून फोन आला यांनी काय तिकडे सांगितलं माहिती यांनी सांगितलं की यांच्या परवानगीशिवाय नवीन स्टेशनरी विकत घ्यायची नाही म्हणून सगळं काम त्याच्यामुळे अडलंय त्या दिवाळीच्या गिफ्ट वरती काहीतरी माझ्या सह्या लागणार म्हणे ते काय चाललंय अरे मग करून टाकायचीच सही तोंड मिटवून टाकायचाच प्रश्न तो सागर जर तुला स्वतःहून अथॉरिटी देत होता तर तुला काय प्रॉब्लेम आहे अगं वहिनी हे काय एमडीची काम आहेत का आणि आज अचानक त्याला ही बुद्धी कुठनं सुचली तुला माहिती आहे मी त्याला या नवीन बाटल्या वापरायची नाही तसं जेव्हा सांगितलं ना तेव्हा त्याने त्या इंदोरच्या डिस्ट्रिब्युटरला माल सुद्धा पाठवलेला नाहीये शेवटी त्यांचा मला फोन येऊन गेला जाब विचारायला म्हणून मी ह्याला जाब विचारला तर हा मला काय म्हणतो माहिती आहे मला म्हणतो यापुढे कुठली कामं मी स्वतःच्या जबाबदारीवर करणार नाही जे काय करायचं ते सगळं तुम्हाला विचारून करणार माझं ना टाळकं सडकलं डायरेक्ट घरी निघून आलो मी कमाल आहे तुझी आशू तू सगळं घरी निघून आलास
अरे लहान आहेस का तू आता? तू MBS एका कंपनीचा, शाळेत ना भांडून आल्यासारखा घरी का निघून येतोस तू? म्हणून तुला मी आशू सांगत होते, शब्दानी शब्द वाढतो. तू जर तेव्हा त्याला बाटल्या फेकून दे असं सांगितलं नसतंस, त्याच्याशी नीट बोलला असतास, सरळ समजावून सांगितलं असतंस, तर तोही असा वागला नसता. वहिनी तू दरवेळेस मला का चुकीचं ठरवतेस? काय नाही, त्याला जायचं असेल ना तर खुशाल जा म्हणून, मला काही फरक पडत नाही. जे काय करायचं ना ते सगळं मी व्यवस्थित नीट मॅनेज करेन. अरे आशू, असं हातातपणे निर्णय घेऊन नाही चालणार आहे. मी येऊन सागरशी बोलते. नाही, त्यांनी ते ऑर्डर अडवली हा त्याचा निर्णय पूर्णपणे चुकलेला आहे, आणि त्याला तुझ्याशी नीटच बोलायला पाहिजे. आपण आत्ता ऑफिसमध्ये जाऊया सर, आपण समोरासमोर हे प्रकरण मिटवून टाकू. मला त्याच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही आहे, आणि हे 10 वेळा तुझ्यासारखं सतत पडतं घेणं मला जमणार पण नाही. गए हवाय का तुला? नहीं नहीं, नको सर. उठ वर बस. नहीं राहू दे, ठीक आहे ठीक आहे, इथेच ठीक आहे मी. अरे माझ्या घरात कोणी कुठं बसावं हे मला ठरवू दे ना बाबा. चार वर्ष काम करतोस ना तू माझ्याबरोबर? हो. अंकुशला काम दिलं कि ते काम फत्ते होणार असा आमचा सगळ्यांचा कॉन्फिडन्स, सगळ्यांचा. शार्प शूटर ना तू आमचा, शार्प असा मेन माणूस, चुटकी दर्शी काम करणार. नाही बरोबर आहे, एका पोलीस इन्स्पेक्टरला तो युनिफॉर्म मध्ये असताना उडवणं कठीण काम आहे, कठीण काम आहे. जॉब व्हेरी डिफिकल्ट. बरोबर. अरे पण अंकुश, जॉब डिफिकल्ट म्हणून तर तुला दिलं ना भाऊ, दिलं का नाही म्हणून तुला दिलं ना. तू काय केलंस? फुल ट्राय केला असेल ना तू अंकुश, फुल ट्राय केला असेल, फुल ट्राय. हो हो सर, हो हो भाऊ. अरे पण तो इन्स्पेक्टर चौधरी मेला नाही, तो इन्स्पेक्टर चौधरी जिवंत आहे. चूक झाली भाऊ, चूक झाली. रडू नको, रडतो कशाला? तू काय जाणून बुजून चूक केलीस का? नाही, जाणून बुजून तू चूक केली नसशील, मला माहित आहे ना. तो आपला पोलिसातला इन्फॉर्मर कोण रे? रम्या. तो सांगत होता की इन्स्पेक्टर चौधरीच्या दंडाला गोळी लागली, त्याला काही झालं नाही. आता बघा मॅटर किती सिरियस आहे. बघ, पोलीस डिपार्टमेंटच्या पोलीस इन्स्पेक्टरच्या दंडाला गोळी लागली, त्याला काही झालं नाही.
पोलीस इन्स्पेक्टरला. एरवी ह्या पोलीस स्टेशनचा हवालदार त्या पोलीस स्टेशनच्या हवालदाराला सलाम पण करत नाही. पण जर पोलीस डिपार्टमेंटच्या माणसाला कोणी हात लावला, धक्का लावला, तर पोलीस डिपार्टमेंट त्याचं काय करतं तुला सांगायची गरज नाही. डेंजरस पोलीस डिपार्टमेंट, डेंजरस. 4 वर्षापूर्वी काय झालं होतं तुला माहित आहे? दाणादाण उडाली होती आपली, दंडाला गोळी मेला नाही. आता सगळ्यात पहिले काय करते माहित आहे? ते तुला शोधते. त्या इन्स्पेक्टर चौधरीने आणि तो त्याच्याबरोबर होता तो हवालदार काय रे महाराज, राणे राणे, त्याने त्या दोघांनी तुला नाही नाही भाऊ नाही, मला कुणीच नाही पाहिलं, नाही पाहिलं, पाहिलं दोघांनी तुला पाहिला. आता ते तुला शोधतील, तुला शोधतील, तुला धरतील, तुला डांबतील आणि तुला ठोकतील, हाणतील तुला. आणि त्यांनी तुला हाणायला सुरुवात केली की तू बोलायला सुरुवात करणार, तू बोलायला सुरुवात केली की तू माझं नाव सांगणार. तू माझं नाव सांगितलंस की सगळे पत्रकार, सगळे राजकीय मंडळी, सगळ्या मीडिया, सगळे मिळून जे माझ्या माझ्या वाईटावर टपलेले आहेत, सगळे मिळून माझी कशी करणार माझी? नाही भाऊ नाही, मला मारू नका भाऊ, मारू नका, मी सगळं सोडून जातो. माझं तोंडही कोणाला दाखवणार नाही, पोलिसांच्याही हाती लागणार नाही भाऊ. मला मारू नका भाऊ, मारू नका, मी सगळं सोडून जातो. माझं तोंडही कोणाला दाखवणार नाही, पोलिसांच्याही हाती लागणार नाही भाऊ. मला मारू नका भाऊ, मारू नका. वर बस, वर बस, बस बस. काय म्हणाल, काय म्हणाल? पोलिसांच्या हाती लागणार नाही. अरे बाबा, माझ्या इनमिन 10 माणसाने तुला शोधला, 10. एवढीशी गांग आहे माझी, एवढीशी. आणि पोलीसच्या गँग मध्ये किती माणसं आहेत? 10,000 भाऊ. 10,000 माणसाने जर तुला शोधायला सुरुवात केली तर तू सापडल्याशिवाय राहशील का भाऊ? मला एक चान्स द्या भाऊ, एक चान्स द्या. 24 तास द्या भाऊ, 24 तासाच्या त्या चौधरीला मी खलास करतो भाऊ, खलास. चोवीस तासाच्या वर झाली माझे माणसं त्या चौधरीला शोधत, सगळीची सगळी माणसं त्याला शोधतायत, त्यांना तो सापडला नाही. तुला सापडेल, तुझ्याकडे काय ते वेगळं तंत्र मंत्र काही जादू टोन आहे काय रे? नाही भाऊ नाही, बोलला नाही. तुझा नेम चुकला म्हणून मी सगळ्या पोलीस डिपार्टमेंटशी वैर करू का? तुझा नेम चुकला म्हणून मी माझी सगळी राजकीय कारकीर्द बर्बाद करू का? तुझा नेम चुकला म्हणून मी स्वतःला फासावर लटकवू का? अंकुश बोल भाऊ. मी काय करू, काय करू भाऊ, मी काय करू? अंकुश, मी तुला माझ्या पोरासारखा वाढवलाय, पोरासारखा वाढवलाय मी तुला. मी तुला मारणं शक्य नाही, मला ते जमणार नाही. आणि कोणी तुला मारलं तर मला सहन होणार नाही, मला सहन होणार नाही. इकडे इकडे एक ड्रायव्हर आहे, ते उघड. ते ड्रायव्हर उघड.
उघड. पिस्तूल दिसलं तुला? हो. काढ. आहे पिस्तूल? हो. आता मला गोळी घाल. नाही नाही हो. अंकुश मला गोळी. नाही अंकुश मला गोळी घाल. इकडे इकडे ये. बस थांब तिथं. बाहेर जा. बाहेर गेलास तुला मांडलिक भेटेल. मांडलिकला विचार, त्याला म्हणावं मला एक गोळी द्या. दोन नाही एक एक पुरी आहे. ती गोळी घे, त्या पिस्तुलात घाल आणि ते पिस्तूल स्वतःच्या कणपट्टीला लाव आणि मोकळा हो. जा जा जा. बघू बघू दे बघू दे रे. मला तुला शेवटचं बघू दे.